आणि ठाण्यामध्ये एका शाळेच्या सहली दरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. या सहली दरम्यान बसमध्ये खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या एका नराधमानं मुलींचा विनयभंग केल्याची माहिती समोर आली आहे. शाळेच्या सहलीवरून मुली घरी परतल्या, त्यानंतर पालकांना या घटनेची त्यांनी माहिती दिली आणि त्यानंतर पालक मात्र चांगलेच आक्रमक झाले. या आरोपी विरोधात पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. आरोपीला बेड्या ठोकल्यात. शाळा प्रशासनानं सुद्धा संबंधित शिक्षकावर सुद्धा कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मनसेचे नेते अविनाश जाधव आणि शिंदे गटाचे माजी नगरसेवक संजय भोईदर यांनी शाळेला भेट दिली. इयत्ता दुसरी तिसरी मध्ये शिकणाऱ्या सर्व लहान लहान मुली आहेत आणि त्यांच्या बाबतीत ज्यांनी टूर अरेंज केली होती ही सगळी त्यांची जी मुलं आहेत आणि अतिशय वाईट भाषेमध्ये त्यांच्याशी भाष्य केलं त्या लहान मुलीची, ज्या वेळेला या सर्व गोष्टी शिक्षकांना माहिती होत्या तर त्यांनी यांच्या बाबतीत कारवाई का नाही केली, आम्हाला तिथे यावं का लागलं. सो शाळेतले शिक्षकच मुलांना सांगत होते की तुम्ही घरी जाऊन यातली कुठलीच गोष्ट सांगू नका. जसे ज्यांनी गुन्हा केला आहे तो दोषी आहे, तसा गुन्हा लपवण्याचा प्रयत्न ज्या शिक्षकांनी केलेला आहे ते देखील दोषी आहे, तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल व्हावा अशी ही आमची मागणी आहे, पॅरेंट प्रोग्रामची मागणी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.